आज अपन स्टैंडर्ड 10th मैथमेटिक्स पार्ट 2 स्टार्ट करणार आहोत. तर यामध्ये इंडेक्स मध्ये फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, सेकंड पायथागोरस थेरम, थर्ड सर्कल, फोर्थ ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन्स, कोऑर्डिनेट ज्योमेट्री, सिक्स्थ ट्रिग्नोमेट्री एंड सेवेंथ मेसुरेशन. सो वी आर स्टार्टिंग विच चैप्टर मीरा? सिमिलैरिटी फर्स्ट चैप्टर. सो लेट्स स्टार्ट फर्स्ट चैप्टर सिमिलैरिटी. So already we have seen the basics, similarity. Similarity manje samanta. त्यामध्ये आपण पाहणार आहोत की दोन ट्रायंगलचे रेशियो कसे कंपेअर करायचे, त्यांच्या एरियाचे रेशियो. त्यानंतर एक थेरम पाहणार आहोत, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यानंतर त्याचा कॉन्वर्स, कॉन्वर्स म्हणजे त्याच्या उलटा थेरम कसा बनतो, तर त्याचा कॉन्वर्स पण पाहणार आहोत. त्यानंतर एक टेस्ट पाहणार आहोत सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, की दोन ट्रायंगल हे सिमिलर आहेत हे कसे टेस्ट करायचे, त्याचा टेस्ट पाहणार आहोत. त्यानंतर अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टीज पाहणार आहोत, प्रॉपर्टी ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, आणि शेवटचा आहे रेशियो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन द ट्रान्सवर्सल बाय थ्री पॅरलल लाईन्स. तर हे वन बाय वन पाहणार आहोत आपण. तर सगळ्यात अगोदर पाहूया रेशो आणि प्रपोर्शन. हे आपण अगोदर पण शिकलो आहे 9th क्लास मध्ये. तर रेशो आणि प्रपोर्शन मध्ये फरक काय आहे? रेशो आपण काय कोणताही नंबर लिहिला, सपोज मी लिहिला इथे 3/5, तर हा काय झाला, रेशो झाला. आणि प्रोपोर्शन म्हणजे काय, सपोज इज इक्वल टू मी लिहिले तर 6, म्हणजे काय केलं, 3 डबल केलं, राईट. तर इथे खाली काय येईल, 10, म्हणजे त्याच्या प्रोपोर्शन मध्ये मी वाढवतोय स्पेसर. त्याला म्हणतात प्रोपोर्शन, की वरची जर नंबर जर डबल झाला तर खालचा नंबर पण डबल होणार, त्याला म्हणतात प्रोपोर्शन. फॉर एक्झाम्पल आता इथे काय झालं, याच्यापेक्षा मी इथे लिहिलं 2 लिहिला, तर खाली किती इथे येणार सांग बर, किती येणार, 2 नाही येणार, खाली 2 कसं येईल, इथे 6 झाला, म्हणजे काय केलं मी 6 डिवाइड केलं. तसंच खालच्या याला पण 3 डिवाइड होईल, 3 × 3, 3 × 3, 9, आणि खाली आला डॉट आला मग 1, 3, 3 असं, तर याचा आन्सर येईल 3.33. समजते का, म्हणजे वरचा नंबर वाढला की खालचा नंबर वाढणार, आणि नंतर वरचा नंबर जर कमी झाला तर खालचा नंबर पण कमी होणार, तर त्याला काय म्हणतात, प्रपोर्शन. समजलं का? आता जर दोन ट्रायंगल्स आहेत तर त्यांच्या एरियाचं प्रपोर्शन कसं येईल, तर इथे त्यांनी दाखवलं एक ट्रायंगल आहे हा एबीसी ट्रायंगल आणि हा आहे पी क्यू आर ट्रायंगल. तर त्यांच्या एरियाचा रेशो काढलाय, कसा काढलाय रेशो, आपल्याला माहिती आहे ट्रायंगलच्या एरियाचा रेशो 1/2 बेस इंटू हाईट. तर याचा बेस आहे पूर्ण हा बीसी, पूर्ण बीसी हा त्याचा बेस आहे आणि हाईट आहे एडी. इथे पण तसंच आहे, बेस आहे क्यू आर आणि हाईट आहे पी एस. मग जेव्हा आपण त्यांचा रेशो काढतो तर त्याला एका खाली एक मांडलं त्यांचे रेशो, तर इथे 1/2 1/2 कॅन्सल झाला. त्यानंतर इथे आहे क्यू आर आणि पी एस, म्हणजे या दोघांचा एरियाचा रेशो म्हणजे काय, की त्यांचा बेस आणि हाईट यांचं मल्टिप्लिकेशन, बरोबर. इथे आपण पाहिलं तर त्यांचा रेशो काय येतोय, की पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट. समजलं का?
अशा प्रकारे आपण रेशो काढू शकतो ट्रायंगल्सचे. नेक्स्ट, आता यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन येतील. कोणकोणत्या कंडिशन आहेत? की दोन्ही ट्रायंगलची हाईट सेमच आहे, इथे पण एच आहे, इथे पण एच आहे, दिसते का? तर आपण जेव्हा त्यांचा रेशो काढू तर काय येईल? रेशो हा बेस इंटू हाईट, आणि या दुसऱ्याचा बेस क्यू आर, आणि हाईट पी एस म्हणजे एच. मग इथे टाकलं त्यांनी बी एस बी सी इंटू एच आणि क्यू आर इंटू एच, पण हाईट दोघांची सेम आहे त्याच्यामुळे एच एच कॅन्सल होणार आणि त्यांचं एरियाच्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती येणार? बी सी डिवायडेड बाय क्यू आर. म्हणजे काय? पहिल्या ट्रायंगलचा बेस डिवायडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस. समजलं का? आता कंडिशन सेकंड. या कंडिशन सेकंड मध्ये काय दिलं त्यांनी? की याच्यामध्ये हाईटच्या ऐवजी त्याचा बेस कॉमन असेल. तर इथे दोन ट्रायंगल दिलेत, एक आहे ए बी सी ट्रायंगल, हा मोठा सगळ्यात, ए हा पूर्ण मोठा, आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे? ए पी बी. तर या दोघांच्या ट्रायंगलचा रेशो काढला इथे. तर दोघांचे बेस कॉमन आहे ए बी ए बी, आणि हाईट वेगवेगळी आहे. याची आहे सी डी आणि दुसऱ्याची आहे पी क्यू. त्याला त्यांनी एच वन आणि एच टू नाव दिलंय, फॉर एक्झाम्पल. तर इथे काय होईल? ए बी आणि ए बी कॅन्सल होईल आणि या दोघांचा रेशो काय येईल? एच वन डिवायडेड बाय एच टू. हे समजलं का? तर यामध्ये बेस कॉमन आहे त्याच्यामुळे तो कॅन्सल झाला, आणि हाईटचं रेशो म्हणजे त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. आता इथे काय होतं? हाईट सेम होते आणि बेस वेगळा होता. इथे उलट काय झालं? इथे बेस सेम आहे आणि हाईट वेगवेगळी आहे. त्यानंतर इथे फिल इन द ब्लँक सांगितला होता की या ट्रायंगलचे रेशोज काढायचे कोणकोणत्या, ए बी सी आणि ए पी क्यू. तर आपल्याला माहिती आहे ए बी सी चा बेस काय आहे? बी सी. आणि हाईट काय आहे? ही मोठी, ए आर. त्यानंतर पी क्यू, पी क्यूचं ए पी क्यूचं काय आहे? बेस पी क्यू आहे, आणि हाईट काय आहे? ए आर आहे. दोघांमध्ये हाईट कॉमन आहे, मग ती कॅन्सल केली आणि यांचा रेशो काय आला? बी सी डिवायडेड बाय पी क्यू. समजलं? त्यानंतर सेकंड ट्रायंगल आहे एल एम एन. तर मी अगोदर रब करून घेतो म्हणजे तुला कळेल अजून जास्त डिटेलमध्ये. ओके, आता सांग मला या दोन ट्रायंगलचा रेशो काय येणार? बेस एम एन. पुढे हाईट काय काय आहे? हाईट एल एम एन ची हाईट आहे एल पी. एल पी, ओके. सेकंड ट्रायंगल आहे डी एम एन. एम एन हाईट आहे डी क्यू. तर एम एन आणि एम एन कॅन्सल होईल आणि याचं काय येईल? एल पी डिवायडेड बाय डी क्यू. समजलं? आता इथे तिसरा, यात सांग ए एम सी आणि बी एम सी. बी एम सी, तर याच्यामध्ये काय आहे? त्यांनी काय सांगितलंय? एम इज द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट ए बी अँड सी एम ऑफ ट्रायंगल. मग त्या दोघांचा एरिया विचारलाय. ए एम सी, ए एम सी म्हणजे पहिला ट्रायंगल हा, आणि दुसरा
बीएमसी हा दुसरा ट्रायंगल, या दोघांचा रेशो विचारलाय त्यांनी. तर पहिल्याचं काय आहे, बेस आहे ए बी, बरोबर, ए बी नाही ए एम आहे का, ए एम. आणि याचा बेस काय आहे दुसऱ्या ट्रायंगलचा, बी एम किंवा एम बी काही म्हणू शकतो आपण त्याला, बी एम म्हणूया. ओके, आणि हाईट तर दोघांची सेमच येईल. आता सपोज इथे डॉट असेल आणि इथून असं हे केलं आणि या पॉइंटला नाव दिलं मी सपोज डी, तर दोघांची हाईट काय येईल, इंटू सी डी इंटू सी डी. तर सी डी सी डी कॅन्सल होईल आणि यांचा रेशो काय येईल, ए एम डिवायडेड बाय बी एम. पण यात काय सांगितलंय, एम इज द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट ए बी, कि हा एम हा मिड पॉइंट आहे. म्हणजे काय, सपोज ए बी ची लेंथ आहे 4 सेंटीमीटर, तर ए एम असेल 2 सेंटीमीटर आणि एम बी असेल 2 सेंटीमीटर, म्हणजे सेमच असणार आहे ते. त्याच्यामुळे ए एम आणि बी एम दोन्ही सेम असणार आहेत, त्याच्यामुळे त्याला 1 होईल आणि त्याचा आन्सर येईल 1. समजते का तुला काय येतं 1? कारण सपोज फॉर एक्झाम्पल मी ते पकडलं की याची या लेंथ आहे 2 आणि एम बी ची पण लेंथ आहे 2, 2 1 2 2 1 2, आन्सर आलं 1. समजलं? नेक्स्ट, तर यामध्ये सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहेत की यामध्ये काय दिले त्यांनी, तर या दोन ट्रायंगलच्या हाईट दिल्यात. पहिल्या ट्रायंगलची हाईट दिली आहे 4 आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट दिली आहे 6, तर त्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढा. मग काय केलंय, बेस तर कॉमन आहे दोन्ही ट्रायंगलचा, बी सी हा, तर तो कॅन्सल होईल, इंटू बी सी इंटू बी सी केलं तरी पण हा कॅन्सल होणार. म्हणजे फक्त त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, म्हणजे त्यांच्या हाईटचा रेशो. तर हाईट काय आहे पहिल्या ट्रायंगलची, 4, तर 4 इथे टाकली. दुसऱ्या ट्रायंगलची किती आहे, किती आहे हाईट, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट किती आहे, 4 तर सांगितली मी पहिल्या ट्रायंगलची, दुसऱ्या ट्रायंगलची विचारतोय मी, 6 दिसते ना इथे, 6 हाईट, ही 6 आहे आणि ए ई 4 आहे. मग या दोघांचा रेशो तर त्यांना 2 ने डिवाइड होणार, 2 2 जा 4, 2 3 जा 6, त्याचं आन्सर आलं 2 डिवाइडेड बाय 3. समजलं का? नेक्स्ट, आता आपण अनसॉल्ड एक्झाम्पल पाहूया त्यांचे ट्रायंगलचे रेशो कसे काढणार आपण. प्रॅक्टिस सेट 1.1, यामध्ये त्यांनी डायग्राम दिलेले नाही आहे, डायग्राम नसेल दिले तर आपण स्वतः काढूया. तर अगोदर क्वेश्चन वाचून घेऊया. काय दिलंय त्यांनी, ट्रायंगलचा बेस आहे 9 आणि हाईट आहे 4. त्यानंतर दुसरा ट्रायंगल आहे, त्याची बेस आहे 10 आणि हाईट आहे 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. सांग मग कसं काढणार आपण रेशो. हाफ करायचंच नाही ना आता. आता आपण रेशो काढतोय म्हणल्यावर डायरेक्ट काय करतो आपण, बेस इंटू हाईट डिवायडेड बाय बेस इंटू हाईट, बरोबर. एरिया ऑफ, सपोज पहिला ट्रायंगल आहे ए बी सी, तर मी काय काढणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आणि दुसरा काय, समज सपोज मी कन्सिडर करतो की दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू आर, तर या दोघांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे मला. तर मी काय करणार, पहिल्याचा बेस किती आहे, नाईन आहे, आणि हाईट किती आहे 5 इंटू 5, आणि दुसऱ्या ट्रायंगलचा पी क्यू आरचा 10. सांग मग यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 45 60. कर डिवाइड यांना, कशाने होईल डिवाइड, 5.
सांग मग. किती? साठ भागिले पाच, पाच ने डिवाइड करायचे. 12. याला अजून होईल का डिवाइड या दोघांना? तीन त्रिक नऊ आणि तीन चौक बारा, तर यांचा रेशो काय आला? 3/4. समजलं? राईट डाऊन. काय लीला लीला
झालं. ओके, सेकंड क्वेश्चन. तर यामध्ये दोन ट्रायंगल्स आहेत, वरचा आहे ए बी सी हा, आणि दुसरा काय आहे ए डी बी हा. तर या दोघांच्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढायचा आहे. सांग मग आता काय येईल रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. ए बी ए बी इंटू सी बी पुढे त्याचे व्हॅल्यू दिलेस ना इथे त्यांनी. फोर वन झा वन, फोर टू झा एट, वन डिवाइडेड बाय टू. सो राईट डाऊन सेकंड आन्सर. ओके, थर्ड क्वेश्चन. यामध्ये काय विचारले त्यांनी, क्यूटी ची लेंथ विचारली आहे आणि काय दिले त्यांनी, त्यांनी तीन व्हॅल्यूज दिल्यात. कोणकोणत्या व्हॅल्यू दिल्यात, पहिल्या दिलंय आर क्यू, आर क्यू हा दिलाय सिक्स, पी एस हाईट दिली आहे सिक्स, आणि पी आर हा दिलाय ट्वेल्व. आणि याच्याहून काय विचारले त्यांनी, क्यू टी ची लेंथ विचारली. ही सांग मग कसं काढणार आपण ते. त्यासाठी सॉल्व एक्झाम्पल आहे ते पाहूया. तर याच्यामध्ये सेम तसंच दिले, एसी ची लेंथ दिली आहे 16 पूर्ण याची, आणि डीसी ची लेंथ दिली आहे 9, डीसी म्हणजे हा 9 आणि हा 16, म्हणजे उरलेली किती आली, एडी किती आली,
मग एडी किती येणार ही? 9 कशी येईल? 9 तर सीडी आहे ना, एडीसी ही पूर्ण आहे 16, त्यातली ही एवढी आहे 9, तर ही उरलेली किती आहे ते विचारतोय मी. एडी वाली ए पासून तर डी पर्यंत सेवन काढली इथे. कशी काढली की ते टोटल काय आहे, ए सी आहे 16 आणि डी सी आहे 9, मग ती मायनस केली आणि उरलेली ही 7 आली. समजलं का? आणि मग या ट्रायंगलचा रेशोज काढला त्यांनी, 7/16, आणि वेगवेगळ्या ट्रायंगलचा रेशोज काढला त्यांनी. ओके, त्यानंतर आता आपल्याला जो क्वेश्चन आलाय तो, तर त्यामध्ये काय विचारले त्यांनी, मधला पॉइंट विचारलाय, तर त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आहे का इथे? खूप आवाज येतोय तुझा माईकचा. ओके, तर थर्ड क्वेश्चन याच्यामध्ये क्यूटी काढायला लावलंय त्यांनी. तर कसा काढता येईल क्यूटी सांगता येईल का? येस, तर इथे काय दिलंय? बोल बोल. हॅलो, बोलत होते ना काहीतरी? पुढे कोणता? एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा किती येतो? आवाज खूप येतोय. हाफ इंटू पी आर इंटू क्यूटी. पी आर हाफ हाफ घेतच नाही ना आपण आता हे करताना, काय करतो? हाईट आणि बेस घेतो. आता याचा बेस कोणता आहे पी क्यू आर चा? हा मग बेस कोणता येतो तू विचारतो मी तुला. आर क्यू, मग ते विचारतोय आर क्यू. हा हाईट पी क्यू नसते, हाईट हाईट सी स्ट्रेट असते. पी क्यू पण नाही, याची हाईट आहे पी एस. पी क्यू कशी हाईट कशी तिरकी असते? तर आपलं तुझी हाईट मोजायला लागली. हा ट्रायंगल पी क्यू आरच घेतला ना आपण, त्याची हाईट ही अशी मधून नाही येत, ही सरळ जी हाईट असते ना ती हाईट असते. नाही नाही पी आर एस ट्रायंगल नाही, या ट्रायंगलची पण हाईट तीच आहे. हा पी पॉइंट कुठे? इथे. याचा बेस कुठे? खाली. म्हणजे याची कोणत्याही पण ट्रायंगलची, तुझा ट्रायंगल असो पी क्यू आर किंवा पी क्यू एस, दोघांची पण हाईट काय येईल? सेमच येईल. तर ही हाईट झाली पी एस. दुसरा ट्रायंगल कोणता घेतला?
पण इथे ट्रायंगल घ्यायलाच नाही लावला त्यांनी. ट्रायंगलचं काय विचारलंय त्यांनी, ट्रायंगलचं एरिया काहीच विचारला नाही रेशो. त्यांनी डायरेक्ट काय विचारलंय, क्यूटीची लेंथ काय आहे ती काढायला लावली. ओके, समजते का तुला? माइक बंद कर एक मिनिट. दिसते का स्क्रीन? सेम एक्झाम्पल त्यांनी सॉल्व्ह करून दिले. आता हे पहा कसं दिले त्यांनी. ओके, तर दोन ट्रायंगल्स घेतलेत, पी आर आणि पी क्यू आर, आणि याच्यामध्ये हाईट्स वेगवेगळ्या घेतलेत. तर पी क्यू आर ट्रायंगल, पी क्यू आर, आणि याचा बेस काय घेतलाय, पी आर आणि क्यू टी. ओके, म्हणजे त्यांनी कसं केलंय कळालं का तुला? कसं केलंय ते कळालं का? ते लक्ष दे. हा ट्रायंगल आहे तो असा फिरवलाय त्यांनी. हा ट्रायंगल त्यांनी असा फिरवला आणि त्याच हा बेस घेतला. जो पी क्यू आर आहे तर त्याला कसं केलं, हा पी आर आहे त्याला खाली घेतला असा, याला बेस केला पी आर. त्यानंतर ही त्याची हाईट केली कोणती, क्यू टी. तेच विच सांगतोय ना मी तुला, ते कसं त्यांनी चेंज केला मग ते कळलं पाहिजे अगोदर. तर समजून घ्या अगोदर कसं केलं त्यांनी. तर हा टी आहे, हा तुझा इथे पी आहे, इथे क्यू आहे, पी आहे, इथे आर आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट त्यांनी पी क्यू असा जोडला आणि नंतर क्यू आर. मग त्याच तयार झालं पी क्यू आर. तर पहिल्या याच्यामध्ये काय तयार झालं, पी आर हा त्याचा बेस झाला आणि क्यू टी हा त्याची हाईट झाली, बरोबर. आणि हे इथे असं जोडतोय मी क्यू आर. तर हे झालं पहिली, पहिलं त्याच हे पोझिशन. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये आपण त्याला वेगळं देणार. काय देणार त्याला त्याच्यामध्ये, दुसऱ्या प्रकारे कसा एरिया काढू शकतो आपण त्याचा सांग. तर दुसऱ्या प्रकारे ते जो ऑलरेडी ट्रायंगल येईल त्या प्रकारे, तर त्याचा बेस किती येईल पी क्यू आर म्हटल्यानंतर. हे स्लाइड का झाला. ओके, लक्ष दे इकडे. आता हे झाले पहिले प्रकार. तर याच्यामध्ये ट्रायंगलचा एरिया किती येईल पहिल्या याच्यामध्ये, तर इथे लिहि तुम्ही ट्रायंगल पहिल्या प्रकारामध्ये एरिया किती येईल त्याचा सांग बरं. आपण जी डायग्राम काढली त्यात
त्यात सांग बेस कोणता आहे आणि हाईट कोणती आहे. पी आर इंटू क्यू आर, व्हेरी गुड. तर हे झालं पहिलं. आता दुसऱ्या प्रकारे जे आपण एरिया काढणार आहे तो मी सांगितलं त्याप्रमाणे काढणार आहे. तर अगोदर मी हे लिहून घेतो. ओके, पहिल्या प्रकारे काढलंय आपण पी क्यू आर चा एरिया. पी आर हा बेस आणि हाईट काय आली क्यू टी, राईट. तर हे झाली पहिलं इक्वेशन, इक्वेशन वन. आता दुसऱ्या प्रकारे पण मी एरिया काढू शकतो त्याचा, यात दिलाय त्याप्रमाणे. कसा काढणार ते सांगतो. तर पी क्यू आर ट्रायंगल आहे, कोणता ट्रायंगल आहे हा. पी पासून इथं सुरू होतो, नंतर क्यू, नंतर आर, असा ट्रायंगल आहे, बरोबर. तर असं सरळ पाहिलं तर याचा बेस काय आहे, आर क्यू आहे, राईट. आर क्यू बेस आहे आणि हाईट कोणती आहे सांग. हाईट क्यू टी नाहीये त्याची, याची बेस असा असल्यावर त्याच्या पॅरलल पी एस येते. ओके, तर हा झाला इक्वेशन टू. तर म्यूट करायचा. तर या दोन्ही मध्ये आपण काय करतोय, पी क्यू आर चा एरियाच काढतोय, म्हणजे या दोघांचा पण रेशो सेमच आला पाहिजे. त्यामुळे काय होतोय, पहिलं आणि इक्वेशन दोन्ही मॅच केलं तर काय आलं पाहिजे आपलं, पी आर इंटू क्यू टी आणि आर क्यू इंटू पी एस, या दोघांचं पण जो रेशो आहे तो सेम आला पाहिजे. त्याच्यामुळे आपण त्यांना इक्वल केलं का, कारण इथे पण एल एच एस पी क्यू आर आहे आणि इथे पण एल एच एस काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आहे. म्हणजे हे दोन्ही पण राईट साईड पण सेम येणार. मग आपण ते दोघांना कम्पेअर केलं, त्यानंतर ज्या व्हॅल्यूज आहेत त्या देऊन टाकल्या त्याच्यामध्ये. कोणकोणत्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे, आर क्यू ची व्हॅल्यू आहे, आर क्यू ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. पी एच ची व्हॅल्यू किती आहे, पी एच ची व्हॅल्यू पण 6 आहे, ती टाकली इथे. त्यानंतर पी आर ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 12 आणि आपल्याला काय काढायचंय, क्यू टी ची व्हॅल्यू काढायची. समजलं का. सांग मग आता कसं काढणार क्यू टी ची व्हॅल्यू. हॅलो. अगं बाई, आपण क्यूटी त्यांचा रेशो नाही काढत, मी त्यांच्या व्हॅल्यू टाकल्यात. ही पुढची स्टेप आहे, ही पहिली स्टेप होती, त्यात फक्त व्हॅल्यू टाकल्यात आपण, इथे डिवाइड नाही येते. हे डिवाइड नाहीये. इथे मी पी आर ची व्हॅल्यू टाकली 12, इथे आर क्यू ची व्हॅल्यू टाकली 6, पी एस टाकली. आता मला क्यू टी ची व्हॅल्यू काढायची. अगोदर आपण काय करूया, 6 × 6 करूया. किती झालं आन्सर त्याचं, 36. म्हणजे काय झालं, 12 × QT = 36. पण मला हा 12 नकोय, मग काय होईल, मला फक्त क्यू टी पाहिजे. 12 मी तिकडच्या साईडला घेतला, काय होईल, तो डिवाइड होईल. करा मग 36 / 12, 36. म्हणजे क्यू टी ची व्हॅल्यू किती आली, 3. सो राईट डाऊन. ही डायग्राम पण काढून घे पहिली.
ओके तर पुढचे दोन एक्झाम्पल्स आहेत ते तुला होमवर्कसाठी आहेत, क्वेश्चन नंबर 4 आणि 5. जमेल?